नमस्ते. आज 8 मार्च महिला दिन. महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज तितकाच आनंद होतोय कारण आज आपला हक्काचा दिवस. पण या हक्काच्या दिवशी मला एक सांगायचं आहे. बाई सतत, म्हणजे आम्ही महिला नेहमी कुटुंबासाठी जगत असतो, मुलांसाठी जगत असतो, नवऱ्यांसाठी जगत असतो, पण स्वतःसाठी कधीही जगत नाही. तर ह्या सगळ्या 12 महिन्याच्या कष्टातून आपल्यासाठी सुद्धा एक दिवस जगला पाहिजे, स्वतःसाठी त्याच्यातून वेळ काढता आला पाहिजे आणि आपल्यासाठी जगावं अशी माझी नेहमीच अपेक्षा आहे. आणि ह्या सगळ्यातूनच ज्यावेळेला आपण कुटुंब व्यवस्था चालवत असतो तिथे प्रत्येक महिला ही संसारामध्ये तडजोड करत जगत असते. आणि हे जर का महिलांनी सोडलं, कारण तडजोड करणंच महिलांनी सोडलं किंवा सहन करणं जर का बंद केलं तर एकही संसार वाचणार नाही. आणि म्हणून पती पत्नींच्या नात्यामध्ये सगळ्यांनी तडजोड करणं, दोघांनीही तडजोड करणं खूप गरजेचं आहे. समजूतदारपणा दाखवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर भविष्यकाळात येणारी कुटुंब व्यवस्था विस्कळीत होण्याच्या मार्गावरती नक्कीच जाऊ शकते असं मला माझ्या अनुभवातून वाटतं. आणि ती जाऊ नये याच्यासाठी स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये जनजागृतीची गरज आहे, महिलांनी सुद्धा पुढे येण्याची गरज आहे, समजूतदारपणा दाखवण्याची सुद्धा गरज आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आहे आणि ते आपण मनाशी ठेवून आपले संसार वाचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूयात. आणि या कामामध्ये महिलांच्या कुठल्याही अडचणींच्यामध्ये जर का कुणाला गरज असेल तर आमची दिशा सामाजिक संस्था ही नेहमीच प्रयत्नशील आहे. तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही एकमेकांच्या विचारातून पुढे जाऊया आणि हा महिला दिन चांगल्या पद्धतीने साजरा करूयात असं मला वाटतं. आणि ह्यासाठी परत एकदा पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देते.